नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहावा लक्ष्मी मातेची कृपा राहावी आणि घरात नेहमी बरकत राहावी सुख समृद्धी राहावी पैसा टिकावा पैसा यावा धनप्राप्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं पण असं नेमकं होतं का लक्ष्मीचा आशीर्वाद लक्ष्मीची कृपा किंवा लक्ष्मीचा वास आपल्या घरात आहे का हा प्रश्न सगळ्या लोकांना मनात आलेला असतो पण यावर उपाय काय करावा पण मित्रांनो तुम्ही काही उपाय करून काही तोडगे करून लक्ष्मीला प्रसन्न करू शकतात लक्ष्मीला आपल्या घरात आमंत्रित करू शकतात जेणेकरून लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल त्यासाठी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी लक्ष्मी मातेची अत्यंत प्रिय वस्तू आहे ही वस्तू जर तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर नक्कीच तुमचे घर पैशाने भरेल घरात श्रीमंती येईल आणि घरात बरकत होऊ लागेल सुख समृद्धी नांदू लागेल लक्ष्मीचा वास होऊ लागेल आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही वस्तू म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात शंख ठेवायचा आहे पण हा शंख कुठून घ्याल कसा घ्याल तर मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की शंख घेताना तो शंख हा मोठ्या स्वरूपात असला पाहिजे म्हणजे तुमच्या तळ हाता एवढा तो शंख असला पाहिजे शंख सफेद रंगाचा असला पाहिजे कारण सफेद रंग मातेला अत्यंत प्रिय असतो शंख घरी आणल्यानंतर त्याचे दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यावे म्हणजे त्याला स्वच्छ करून घ्यावे त्यानंतर त्या शंखाला आपल्या देवघरातच स्थापन करावे दुसऱ्याकडे कुठेही शंख ठेवू नये त्याला आपल्या देवघरातच आपल्या डाव्या हाताकडे म्हणजे जसा आपण देव देवघरात बसू तसं आपल्या डाव्या हाताला त्या शंखाला स्थापन करावे आणि रोज सकाळ संध्याकाळ त्याचे हळदी कुंकू अक्षत वाहून पूजा करावी आणि रोज शंख वाजवायला विसरू नये याने घरातली नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर हो जाते आणि घरात बरकत होऊ लागते तर तुम्हीही असा एक सफेद रंगाचा शंख तुमच्या घरात नक्की स्थापन करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद